न्यायालय द्वारा दिए गए आदेश में स्पष्ट किया गया है कि महाराष्ट्र के सभी व्यापारिक कंपनियां एवं दुकानों में मराठी पाटियां लगाई जाए, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विधान परिषद के विपक्ष मंत्री अंबादास दानवे ने कहा कि यह कानून महाविकास आघाड़ी के दौरान ही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई के प्रयत्न से बनाया गया था और अभी सर्वोच्च न्यायालय ने आदेश दिए है। इस वक्त प्रतिपादन करते हुए दानवे ने कहा कि सभी सर्वोच्च न्यायालय के आदेश को मानते हुए शांतता से नियमों का पालन करें। याच्यात यश अपयश मानायची गरज नाही। मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सुभाष देसाई साहेब मराठी भाषा विकास मंत्री होते। त्यांनी या संदर्भात कायदा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता। मराठी पाट्या असाव्या याचा कायदा निर्माण झालेला होता, तसा आधी पण होताच, पण त्याच्यात एक नवीन दुरुस्त्या केल्या गेल्या आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तशाच सूचना दिलेल्या आहे। महाराष्ट्रात आपण राहतो, मराठीत पाट्या असाव्या। मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी, संस्थांनी, कंपन्यांनी या आदेशाचं पालन करावं आणि जर नाही केलं तर मग वेगळ्या संघटना आंदोलनं करतात, एखाद्याचं नुकसान होतं। परंतु मी या आंदोलन यश अपयश मानण्यापेक्षा एक मराठीची जी भूमिका आहे या महाराष्ट्रात मराठी ज्या जो आपलं भाषावार प्रांत रचना आपल्या देशाची झाली, ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा ही सगळीकडे असलीच पाहिजे। मला वाटतं या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा शिक्कामोर्तब केलेलं आहे। शिंदे गटाची